नमस्कार, मी पूजा तानाजी पाटील, मुक्काम पोस्ट यापूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. RCF व कृषी विभाग कंपनीकडून बीज प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये मी सहभागी झाली होती. RCF कंपनीकडून मला बायोला हे बीज प्रक्रियेसाठी मोफत देण्यात आले आहे. तरी बायोला हे आपण भात या खरीप हंगाम खरीप पिकावरती आपण प्रयोग करणार आहोत. एक किलो भाताच्या बियाण्यासाठी आपण बायोला हे 25 ml वापरणार आहोत. तरी आपण 25 ml म्हटल्यानंतर 4 चोपन्न याच्यामध्ये वापरणार आहोत. पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. हे 2 तास असंच सावलीत सुकत ठेवायचं आहे, उन्हामध्ये सुकत ठेवायचं नाहीये. 2 तास सुकल्यानंतर ह्याचा आपण टोकन किंवा पेरणी पद्धतीने भात लावण्यासाठी उपयोग करू शकतो. तरी बायोला हे बीज प्रक्रियेसाठी सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त आहे. माझी अशी कळकळीची विनंती आहे, सर्व शेतकऱ्यांनी बायोला याचा बीज प्रक्रियेसाठी वापर करावा. धन्यवाद.